नाना पटोलेंमुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांचा आरोप। जागा वाटपाच्या बैठकीत नाना पटोले असल्यास आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरे गटाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका। नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली ही सर्वात मोठी चूक। ठाकरे गटामध्ये परतणाऱ्या राजन तेली यांना झाली 19 वर्षांनंतर उपरती। चोवीस ऑक्टोबरला आदित्य ठाकरे वरळीमधून भरणार उमेदवारी अर्ज, 2019 प्रमाणेच करणार शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। एकनाथ शिंदे आणि भाजपकडून मतदार याद्यांमधून नावं वगळण्याचं षडयंत्र। महाविकास आघाडीचा पुरावे देऊन आरोप, प्रत्येक मतदारसंघामधून 5-5 हजार नावं काढत असल्याचाही दावा। महायुतीमध्ये 90% जागांवरती मतैक्य, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। जात पंथ बघून आपण उमेदवार ठरवत नाही असं स्पष्टीकरण। अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यासाठी मनसेच्या नेत्यांचा आग्रह, ठाकरे गटाचंही मनसेच्या निर्णयाकडे लक्ष। अमितला उमेदवारी दिल्यास ठाकरे गट उमेदवार न देण्याची शक्यता। काँग्रेसनं जागांचा तिढा लवकर सोडवावा अशी संजय राऊतांची मागणी, राहुल गांधींनाही फोन लावणार। विदर्भातल्या काँग्रेसच्या जागांवर ठाकरे गटाचा दावा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून 4 संशयित ताब्यात, सिद्दीकींच्या 3 सुरक्षा रक्षकांचे नोंदवले जबाब। शरद पवारांनी Z+ सुरक्षा द्यावी यासाठी केंद्रीय यंत्रणा पुन्हा संपर्क साधणार। बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पवारांना करणार विनंती। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।